राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांचे सिन्नर तालुक्यातील खंदे समर्थक प्रहार जनशक्ती पक्षाचे सिन्नर तालुका उपाध्यक्ष खंडेराव बिन्नर यांच्या 30वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्ताने यावेळी दापूर गट व सिन्नरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर ग्रामीण रुग्णालय व सिन्नर शहरामध्ये गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आले. छोटी मोठी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे, सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. तालुकाध्यक्ष कैलास दातीर यांचे हॉटेल झिंगाट विजयनगर सिन्नर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुका उपाध्यक्ष खंडेराव बिन्नर यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. बिन्नर यांना केक भरून पुष्पगुच्छ देऊन बिन्नर यांना उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी बिन्नर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संपर्क प्रमुख दत्तू बोडके यांनी खंडेराव बिन्नर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक पैशांची समस्या त्यावर उपाय हे पुस्तक वाढदिवसानिमित्त भेट दिले. याप्रसंगी संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष शरद संपत शिंदे, तालुका अध्यक्ष कैलास दातीर यांनी बिन्नर यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. आज सिन्नर येथे आपला प्रहार जनशक्ती पक्षाचा तालुका उपाध्यक्ष खंडू बिन्नर आणि सामाजिक कार्यकर्ता याच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर उपजिल्हा रुग्णालय येथे जे रुग्ण ॲडमिट होते त्यांना आपण फळं वाटप केली. तसे आज दिवसभर जे काही सामाजिक उपक्रम झाले त्यानंतर आज ज्या तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्याच्या वाढदिवसाला भेट दिली, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी खंडू बिन्नर याचे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने, प्रहार जनशक्ती पक्ष उत्तर महाराष्ट्र यांच्या वतीने, तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथून पुढेही खंडू बिन्नर यांनी प्रगती करावी, समाजाची देशाची सेवा करावी, गोरगरिबांची सेवा करावी याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. प्रहार जनशक्ती पक्षाचे सिन्नर उपतालुका प्रमुख खंडूभाऊ बिन्नर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रार्थी आज सिन्नर मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला. दिवसभराचे सर्व कार्यक्रम आटपून संध्याकाळचा कार्यक्रम कोविड सेंटरचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप करून आज हा या कार्यक्रमाची सांगता करून उद्याकडं कुठला सप्ताहात त्यांचा डुबेर घाटामध्ये करण्याचा निश्चय केला आहे आणि प्रत्येक गोरगरिबापर्यंत प्रहार कशी पोहोचत याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येक गोरगरीब असल अंध अपंग असत त्यांच्यापर्यंत प्रहार यांनी यावावी आणि वंशवंशना उज्ज्वलोज्ज्वल करावं अशा मी यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय जाऊ, जय शिवराय. आमच्या तालुक्याचे बच्चू कडू यांचे खंड समर्थक खंडूभाऊ बिन्नर यांचा आज वाढदिवस आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडके यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज जवळच साजरा केला. त्याप्रसंगी संत गोगाई धनी, कमलाकर सेलार, गायकवाड साहेब व आमच्या तालुक्यातले कुतुळकर सांगळे आणि पदाधिकारी व दापूर गटातील आणि पदाधिकारी आज उपस्थित होते आणि आम्ही ह्या खंडूभाऊ बिन्नरचा एक साप्ताहिकमध्ये खूप उपक्रम राबवणार आहे. आज आम्ही कोविड सेंटरमध्ये सुद्धा वाढदिवस साजरा केला, फळं वाटून गोरगरिबांना फळं वाटले. आम्ही झाडं वाटपाचा कार्यक्रम करणार आहे. हा साप्ताहिकमध्ये 2-3 कार्यक्रम आम्ही आज करणार आहे आणि भव्य असा एक कार्यक्रम चालू ठेवू. यावेळी खंडेराव बिन्नर यांनी कार्यकर्त्यांचे व ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानत आम्ही एक दलाने संघटक राहू असे सांगितले. आमचे लाडके मित्र खंडूभाऊ बिन्नर यांना पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या प्रहारच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील व तालुक्यातील महाराष्ट्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून बिन्नर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी, आयटी प्रमुख कमलाकर शेल, कामगार तालुकाध्यक्ष कपिल कोठुरकर, गोपाळ गायकर, राहुल रोकडे, नाशिक जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, नाशिकचे भावी नगरसेवक श्याम गोसावी, ज्येष्ठ नेते श्रीकांत गायधनी, जिल्हा युवा नेते सचिन बिडवे, किरण होलगीर, संदीप हळकुंडे, सदाशिव बिन्नर, सुभाष भणगीर, साहेबराव बेनके, भास्कर बिन्नर, विनोद सदगीर, युवा तालुकाध्यक्ष खंडेराव सांगळे, गटप्रमुख किरण खताळे, दापूर शहर संघटक नारायण गोसावी, साजन शेख आदी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, सिन्नर.